नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी विषय इतिहास या इतिहास विषयातलं सहावं प्रकरण पाठीमागच्या तासापासून आपण काय करतोय शिकवायला सुरुवात केलेली आहे त्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणामध्ये एकूण आपण सात उपघटकांचा सा आढावा घेणार आहे त्यातला महाजनपदाचा उदय त्याचबरोबर अशमक आशक महाजनपद दुसरे नागरीकरण यावरील तीन उपघटकांचा आढावा पाठीमागच्या तासाला घे घेतलेले आज आपण या प्रकरणामधला चौथा उपघटक महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे आ, उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली जी सोळा महाजनपदे आहेत त्या सोळा महाजनपदाचा आढावा आपण या चौथ्या उपघटकामध्ये घेतो उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली उदयाला आलेली जी सोळा महाजनपद आहेत त्या सोळा महाजनपदांचा आढावा या चौथ्या उपघटकामध्ये घेतो आहे भारताच्या नकाशामध्ये उत्तर भारतामध्ये ह्या सोळा महाजनपदांची महाजनपदांचा विस् उदय झालेला आपल्याला बघायला मिळतो अफगाणिस्तानमध्ये कंबोज असेल गांधार असेल कुरु मत्स्य सुरसेन पांचाल कोसल चेदी अवंती वत्स मल्ल व्रज्जी काशी अंग आणि मगध ही जी सोळा महाजनपदापैकी जी पंधरा महाजनपद आहेत ती उत्तर भारतामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळतात आणि एकमेव जे सोळा महाजनपदातलं अश्मक हे महाजनपद दक्षिणपदावर असलेलं आपल्याला बघायला मिळतं नकाशामध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बरीच जी स सोळापैकी पंधरा महाजनपद आहेत ती पंधरा महाजनपदे भारताच्या उत्तरेकडे असलेली आपल्याला बघायला मिळतात आणि या सोळा महाजनपदाचा आढावा आपण आजच्या काय करतोय तासाला घेतो आहे त्यातलं पहिलं महाजनपद अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे काशी बघा हे महाजनपद सोळा महाजनपदा पदांच्या जो सुरुवातीचा काळा काळ होता त्या काळामध्ये अधिक बलशाली असलेलं आपल्याला बघायला मिळतं या काशी या महाजनपदाची राजधानी वाराणसी होती आणि या काशी महाजनपदाचे जे राजे होते ते राजे प्रामुख्याने महत्त्वाकांक्षी होते म्हणजे का जे काशिया महाजनपदाचे जे राजे होते ते अतिशय महत्त्वाकांक्षी होते असून त्यांच्यापैकी अनेकाने सबराजूणाम अग अग्रराजा म्हणजे काय तर सर्व राजामधील प्रमुख राजा, राजा बनण्याची इच्छा होती काशिया महाजनपदाचे जे राजे होते ते महत्त्वाकांक्षी होते आणि त्या राजांना काय ब व्हायचं होतं सर्व राजांचा राजा होण्या बनण्याची त्यांची काय होती इच्छा होती याचा उल्लेख प्रामुख्याने कथेमध्ये महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा पराभव करून कोसलाचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे महावग्ग या राजामध्ये ग्रंथामध्ये प्रामुख्याने काशी या राजांनी कोसल या महाजनपदाचा पराभव करून ते काशी या महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे नंतर मगदाचा राजा त्यावेळेचा जो राजा होता आझाद शत्रू यांनी काय केलं काशी राज्य मगदामध्ये विलीन केलं आझाद शत्रू हा राजा गौतम बुद्धाचा समकालीन होता मगदाचा जो राजा होता त्या राजांनी काय केलं काशी हे महाजनपद जिंकून घेऊन मगध या राज्यामध्ये काय केलं विलीन केलं हा जो राजा होता आझाद शत्रू तो काय होता तर गौतम बुद्धाचा समकालीन होता गौतम बुद्धाचा काय होता आझाद शत्रू समकालीन होता त्यानंतर दुसरं महाजनपद अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचा महाजनपदाचं नाव आहे कोसल बघा भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशामध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता महाजनपद कोसल महाजनपद कुठंपर्यंत पसरलेलं होतं तर सध्याचं जे उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशपासून ते नेपाळमधील लिंबिणी या प्रदेशापर्यंत हे जे प्राचीन कोसल महाजनपद या महाजनपदाचा विस्तार झालेला होता या महाजनपदाची राजधानी कोणती होती तर श्रावस्ती ही या कोसल या महाजनपदाची काय होती राजधानी होती बघा कोसल महाजनपदाचा जो राजा होता प्रसैनजीत किंवा पसेनदी नदी हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता कोसल महाजनपदाचा जो राजा आहे तो राजा काय होता गौतम बुद्धाचा अनुयायी होता मगधाचा राजा आजाद शत्रू यांनी काय केला कोसलचा पाडाव करून ते मगधामध्ये विलीन केलं मगध या महाजनपदाचा राजा आहे आझाद शत्रू यांनी काय केलं कोसल याचा पाडाव करून कोसल हे महाजनपद काय केलं प्रामुख्याने मगधामध्ये विलीन केलं त्यानंतर तिसरं महाजनपद आपण अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे अंग बघा या महाजनपदाची अंग या महाजनपदाची राजधानीचं नाव काय होतं चंपा हे होतं ते सागरी व्यापारी केंद्र होतं चंपा हे काय प्रामुख्याने अंग हे महाजनपदाची राजधानी चंपा ही होती आणि चंपा हे काय होतं त्यावेळेस हे सागरी व्यापारी केंद्र होतं बिंबिसाराने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन केलं मगधाचा राजा बिंबिसार यांनी काय केलं अंग या महाजनपदाचा पराभव करून ते महाजनपद प्रामुख्याने मगध या राज्यामध्ये काय केलं विलीन केलं त्यानंतर चौथं महाजनपद अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे मगध बघा या महाजनपदाची सुरुवातीची जी राजधानी आहे ती राजधानीचं नाव काय होतं गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती पाच टेकड्यांनी वेढलेले वेढलेले असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होतं गिरिव जे गिरिव्रज ही जे मगधाची राजधानी होती ती राजधानी पाच टेकड्यांनी वेढल्यामुळं सहजासहजी शत्रूंना ते जिंकता येत नव्हतं तिचे दुर्गम तो भाग प्रदेश होता बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता मगदाचा जो राजा आहे बिंबिसार तो काय होता तर गौतम बुद्धांचा समकालीन होता त्याच काळामध्ये मगधाचं विस्तारवादी धोरण सुरू झालं बिंबिसारच्या काल कालावधीमध्येच मगदया महाजनपदाचा जे विस्तार व्हायला सुरुवात झालं किंवा विस्तारवादी धोरण या मगदाचा राजा आहे बिंबिसारनं अनुभवलं तो कुणाच्या समकालीन होता तर गौतम बुद्धां बुद्धांच्या तो समकालीन होता त्यानंतर पाचवं महाजनपद अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे व्रज्जी किंवा वज्जी असं त्या महाजनपदाचं नाव आहे या व्रज्जी हा महाटकुल म्हणजेच आठ कुळांचा संघ होय व्रजी या महाजनपदामध्ये प्रामुख्याने महाअट्टकुळ म्हणजे काय त्या महाजनपदामध्ये आठ कुळांचा काय होता समावेश होता मग कोणती होती तर विदेह असेल लिछवी वज्जी शाक्य नातृक इत्यादी कुळांचा समावेश प्रामुख्याने या व्रज्जी महाजनपदामध्ये होता एकपन्न जातक कथेतील वर्णनानुसार व व्रजी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते प्र जातकथेमध्ये प्रामुख्याने वल्ल उल्लेख आलेला आहे किंवा वर्णन आलेलं आहे व्रजी संघाची जी राजधानी आहे वैशाली त्या वैशालीच्या रा नगराभोवती तीन कोट बांधलेले होते तसेच नगराला तीन प्रवेशद्वारा आणि बुरुज होते नगराला प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आणि वेगवेगळे प्रकारची बुरुज होती आजाद शत्रूने व्रजी संघ जिंकून मगदामध्ये विलीन केलं प्रामुख्याने मगधाचा जो राज्य आहे आजाद शत्रू यांनी प्रामुख्याने या व्रजीवरती आक्रमण करून त्याचा पाढाव हो केला आणि तो काय केलं मगध राज्यामध्ये जो व्रजी संघ होता ते जिंकून घेऊन विलीन केला त्यानंतर सहावं महाजनपद अभ्यासतोय त्या महाजनपदाचं महाजन नाव आहे मल्ल्य बघा या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदे प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुशीनार किंवा कुशीनगर किंवा काशिया येथे होती हा जो सा मल्ल हे महाजनपद आहे त्या महाजनपदाची जी राजधानी आहे ती राजधानी सध्याचा जे उत्तर प्रदेशमधला जो गोरखपूर नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील कुशीनार किंवा कुशीनगर किंवा काशिया येथे होती गौतम बुद्धांचे जे महापरिनिर्वाण कुशिनार येथे झालं गौतम बुद्धांचं जे महापरिनिर्वाण आहे ते महापरिनिर्वाण कुठं झालं तर याच मल्ल महाजनपदामधील कुशिनार येथे झालं परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इतिहासा अभिलेख असलेलं ताम्रपट इसविसांपूर्वे पाचव्या शतकात प्रामुख्याने मिळालेलं आहे बघा महानिर्वाण चैत्य ताम्रपट इतिहासा अभिलेख असलेला जे ताम्रपट आहे ते ताम्रपट प्रामुख्याने येथील परिनिर्वाण स्तूपापाशी मिळालेलं आहे कधी मिळाला तर इसवी सन पूर्व पाचव्या शतकामध्ये प्रामुख्याने तो काय ताम्रपट परिनिर्वाण स्तूपापाशी मिळालेलं आहे उत्तर वैदिक काळात मल्ले महाजनपद हे राजसत्ताक होतं नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्याचे गणराज्यात रूपांतर झालं पाठीमागच्या पाचव्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेले गण किंवा गणसंघ किंवा गणराज्य राजसत्ता म्हणजे काय हे आपण अभ्यासलेले सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे रा महाजनपद कसं होतं राजसत्ताक होतं नंतरच्या कालखंडामध्ये हे गणराज्य झालं गणराज्यामध्ये रूपांतर झालं मल्ले महाजनपदाचा पावा आणि भोगनगर ही आणखी दोन महत्त्वाची नगरं होती या महाजनपदा पदामध्ये पा जो पोवा पावा आणि भोगनगर ही आणखी दोन महत्त्वाची काय होती नगर होती जैन ग्रंथामधील वर्णनानुसार आजाद शत्रूशी लढण्यासाठी मगदाचा जो राज्य आहे आझाद शत्रू याच्याशी लढण्यासाठी मल्ल लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील अठरा गणराज्य एकत्र येऊन एक, एक संघ प्रस्थापित झाला होता इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झालं मगधाचा विरोध करण्यासाठी किंवा आजाद शत्रूशी लढण्यासाठी असेल लिच्छवी, काशी कोशल प्रदेशातील जे अठरा गणराज्य आहे ते अठरा गणराज्य एक एकत्र येऊन एक, एक संघ प्रस्थापित झाला होता आणि इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापर्यंत मल्ल हे महाजनपद मौर्य साम्राज्यामध्ये काय झालं विलीन झालं किंवा समाविष्ट झालं त्यानंतर सातवं महाजनपद अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे चेदी या महाजनपदाचा विस्तार आताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झालेला झाला होता बुंदेलखंड आहे उत्त उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश प्रामुख्याने या बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशामध्ये झाला होता शुक्तिमती किंवा शोत्तीवती ही चेदी महाजनपदाची राजधानी होती प्रामुख्याने या चेदी नावाचं जे महाजनपद होतं त्या महाजनपदाची राजधानी कोणती होती तर शुक्तिमती किंवा शोत्तीवती ही काय होती त्या चेदी महाजनपदाची राजधानी होती at उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरामध्ये प्राचीन शुक्तिमती नगर वसलं होतं असं मानलं जातं जे उत्तर प्रदेशमधला जो बांदा शहर आहे त्या शहराच्या आसपासच्या प्रदेशामध्ये हे प्राचीन शुक्तिमती शहर वसलेलं होतं असा एक काय प्रामुख्याने वदनगर बसलं होतं असं काय केलं तर मानलं जातं त्यानंतर आठवं महाजनपद आपण अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी कोशांबी म्हणजे अलाहाबादजवळ कोसम येथे होती या जो आठवं जे महाजनपद आहे वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी कोशांबी होती मग कोशांबी कुठे आहे तर अलाहाबादजवळ कोसम येथे होती पुराणामधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे अस्तिनापूर उद्ध्वस्त झालं आणि पांडवा पांडवांचा वंशज आणि चक्षू या राजाने त्याची राजधानी कोशांबी येथे हलवली पुराणामधील परंपरेनुसार जे गंगा नदीला आलेल्या महापुरामुळं जे जा पूर्वीचं जे आस्तिनापूर होतं ते नगर काय झालं उद्वस्त झालं आणि पांडवाच पांडवाचे जे वंशज होते आणि या राजाने त्याची राजधानी कोसांबी येथे हलवली कवी बास याने लिहिलेले स्वप्नवास वदत्त वदत या नाटकाचं नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसाऱ्याचा समकालीन होता बघा कवी भास यांनी काय केलेलं आहे एक नाटक लिहिलेलं आहे म्हणजे स्वप्नवास वदत्त या नाटकाचा जो नायक होता तो नायक या महाजनपदाचा राजा उदयन हा प्रामुख्याने बिंबिसारांचा समकालीन होता बघा त्यानंतर अभ्यासतोय कुरू या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती दिल्लीजवळ इंद्रपत येथे प्राचीन इंद्रप्रथ वसलेलं होतं दिल्लीजवळ प्रामुख्याने या महाजनपदाची जी राजधानी इंद्रप्रस्थ हे वसलेलं होतं याचा उल्लेख प्रामुख्याने जातक कथेमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो जातक नुसत्या उल्लेखांच्या अनुसार अनुसार इंद्रप्रस्थचे राजे यदुष्टिठिल गोत्राचे होते जे त्यावेळेचे राजे होते ते प्रामुख्याने हे दृष्टी गोत्राचे होते त्यानंतर अभ्यासतोय पांचाल बघा पांचाल हे महाजनपद उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग प्रामुख्याने दोन भागामध्ये विभागलेलं होतं पांचाल या महाजनपदाचे दोन भाग होते की उत्तर आणि दक्षिण बघा महा भागीरथी नदी त्या दोहांना विभागणारी नैसर्गिक सीमारेष सीमारेषा होती म्हणजे भागीरथीमुळं उत्तर आणि दक्षिण पांचालची काय झाली ती विभागणी झाली आणि या दोन पा महाजन दोन विभागामध्ये एक नैसर्गिक सीमारेषेचं काम भागीरथी नदी क नदी होती सीमारेषा होती उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील आही छत्र म्हणजे रामनगरजवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती तर फारुखाबाद जिल्ह्यातील कामपिल्ले म्हणजे कांपिल येथे दक्षिण पांचालची राजधानी होती उत्तर पांचालच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरू आणि पांचाल या दोन्ही महाजनपदामध्ये सतत लढाया होत असत उत्तर पांचालच्या जे स्वामित्व आहे त्यासाठी कुरु महाजनपद असेल किंवा पांचाल यामध्ये सतत काय होतं त्या लढाया प्रामुख्याने महा लढाया होत होत्या होत असत सुरुवातीस राजसत्ताक असलेल्या पांचाल महा महाजनपदाचं रूपांतर नंतरच्या कालखंडामध्ये संघराज्यामध्ये झालं पांचाल हे महाजनपद प्रामुख्याने दोन विभागामध्ये विभागलेलं होतं एक उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल या दोन विभागामध्ये नैसर्गिक सीमे रेसेचं काम कोण करत होतं तर भागीरथी नदी जी वाहत होती ती भागीरथी नदीमुळं उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल हे दोन महाजनपदं झालेली होती या महा महाजनपदावरती किंवा उत्तर जे पांचाल प्रदेशावर स्वामित्वासाठी त्यावेळेचे जे कुरू आणि प्रामुख्याने पांचाल यांच्यामध्ये स्वामित्वासाठी सतत लढाई होत असत सुरुवातीला ते राजसत्ताक होतं नंतरच्या कालखंडामध्ये हे पांचाल हे म संघराज्यामध्ये काय झालं रूपांतर झालं त्यानंतर मत्स्य हे अकरा अकरा महा अकरावं महाजनपद आपण अभ्यासतोय या महाजनपदाची जी राजधानी आहे ती राजधानी विराटनगर ही आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती बघा सध्याचं राजस्थान राज राज्य आहे त्या राजस्थान राज्याची जी राजधानी आहे जयपूर या जयपूर जिल्ह्यातील बैराट या ठिकाणी प्रामुख्याने या मत्स्य या प्राचीन महाजनपदाची काय होती राजधानी होती हे पद पुढं काय झालं मगधामध्ये विलीन झालं आणि बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत अशोक यांनी कोरलेले जे शिलालेख आहेत ते शिलालेख प्रामुख्याने बैराट येथे असलेले आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर बारावं महाजनपद अभ्यासतो आहे त्या महाजनपदाचं नाव आहे सुरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेलं होतं कुठं वसलेलं होतं तर जी यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या काठी प्रामुख्याने हे सुरसेन महाजनपद वसलेलं होतं या महाजनपदाची राजधानी मथुरा ही होती ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख प्रामुख्याने सूरसेनॉय आणि मथुराचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो ग्रीक जो इतिहासकार आहेत त्या इतिहासकारांनी या प्राचीन सुरसे सुरसेनचा उल्लेख सूरसेनॉय आणि मथुरेचा उल्लेख मेथॉ मेथोरा असा केलेला आढळतो पुढे ते सम सुरसेन महाजनपद मौर्य साम्राज्यामध्ये काय झालं विलीन झालं त्यानंतर ते आपण तेरावं महाजनपद अभ्यासतो अशमक किंवा बघा या महाजनपदाची राजधानी कुठली होती तर पोटली ही या महाजनपदाची राजधानी होती हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचं मांडलिक राज्य असावं असं दिसतं अश्मक आणि अश्यक पाठीमाग आपण बघितलेलं आहे अश्मक हा संस्कृत शब्द असून आशक हा काय आहे पाली भाषेतला शब्द आहे हे पाठीमाग आपण अभ्यासलेले आहे त्यानंतर प्रामुख्याने हे अश्मक किंवा अश्यक महाजनपद कुणाचं मांडलिक असावं सांगितलेलं आहे तर जे काशी महाजनपद होतं त्या महाजनपदाचं मांडलिक राज्य असावं असं काय केलं असावं असं दिसतं त्यानंतर चौदावं महाजनपद अभ्यासतो आहे अवंती बघा या महाजनपदाचा जर विस्तार बघायला गेला तर मध्य प्रदेशातील माळवा निमाड आणि त्यालगतचे प्रदेश यामध्ये झालेला दिस दिसतो बघा अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग होते या महाजनपदाचा विस्तार सध्याचं जे मध्य प्रदेश आहे त्या मध्य प्रदेशमध्ये माळवा असेल निमाड या आणि त्यालगतच्या प्रदेशामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो अवंती या महाजनपदाचे हो दोन भाग होते एक उत्तर अवंती आणि दुसरं काय होतं दक्षिण अवंती उत्तरावंती अवंतीची राजधानी कुठली होती उज्जैनी म्हणजे सध्याचं उज्जैन आणि दक्षिण रा अवंतीची राजधानी कुठली होती माहिष्मती म्हणजे माधांत एक जिल्हा म्हणजे खांडवा या जिल्ह्यातील माधांत या ठिकाण हे ठिकाण या ठिकाणी प्रामुख्याने या दक्षिण अवंता अवंतीची राजधानी माहिष्मती ही होती अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धाचा समकालीन होता म्हणजे या अवंती या प्रामुख्याने महाजनपदाचा जो राजा आहे जो प्रद्योत हा काय होता गौतम बुद्धांचा समकालीन होता इसवी सणापूर्वी चौथ्या शतकात आवंती महाजनपद मगध साम्राज्यामध्ये विलीन झालं वरील बहुतांश जे आपण महाजनपद अभ्यास लिहिले आहेत त्या महाजनपदांचा जर बघितला तर सगळ्यात प्रभावी महाजनपद आपल्याला मगध जाणवतं कारण या मगध राज्य मगध मगधांचे जे राज्य होते अतिशय महत्त्वाकांक्षी होते आणि विस्तारवादी धोरणामुळं बरेच जे महाजनपद आहे ते महाजनपद प्रामुख्याने जिंकून मगधामध्ये विलीन केलेलं आपलं आपल्याला बघायला मिळतं बघा त्यानंतर पंधरावं महाजनपद अभ्यासतो आहे गांधार या महाजनपदाचा विस्तार जर बघायला गेला तर काश्मीरपासून अफगाणिस्तान म्हणजे अफगाणि सध्याचा अफगाणिस देश देश आहे त्या देशामध्ये हा गांधार नावाचं महाजनपद पसरलेलं होतं या प्रदेशामध्ये झालेलं दिसतो म्हणजे काश्मीरपासून अफगाणिस्तान प्रदेशापर्यंत गांधार महाजनपद काय झालं होतं प याचा विस्तार झालेला होता, होता। तक्षशिला ही या गांधार राजधा प्रामुख्याने महाजनपदाची काय होती राजधानी होती बघा पुक्कुसाती किंवा पुष्कर बघा पुष्कर सारीण सारीन हा गंधारचा राजा बिंबिसाराचा समकालीन होता गंधार महाजनपदाचा जो राजा आहे पुक्का जो काय म्हणतात त्याचं नाव काय पुक्कुसाती किंवा त्याला पुष्कर सारणी हा जो राजा आहे तो राजा कोणाचा समकालीन होता तर जो मगदाचा राजा आहे बिंबिसार आहे तो त्या बिंबिसाराचा समकालीन हा गंधार महाजनपदाचा राजा होता त्याने काय केलं बिंबिसारास बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते आणि इसवी सणापूर्वी सहाव्या शतकाच्या उत्तरा उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पार्शियन सम्राट दारियुष पहिला यांनी जिंकून घेतलं इसवी सणाच्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जो पार्शियन सम्राट आहे दारियुष यांनी त्याच्यावर आक्रमण करून हे गांधार महाजनपद काय केलं जिंकून घेतलं इराणमधील बेहेस्तून येथील शिलालेख शिलालेखात इराण या देशामध्ये जो शिलालेख सापडला आहे बेहस्तून या ठिकाणी जो सापडलेला शिलालेख आहे तो कधीचा पूर्व पाचशे सोळा गंधारचा उल्लेख पार्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला आहे या ठिकाणी जे सापडलेले शिलालेख आहे शिलालेखावरती या गंधार सा जे महाजनपद आहे त्या गंधार महाजनपदाचा उल्लेख पार्शियन साम्राज्याचा भाग आहे असा केलेला आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर शेवटचं जे महाजनपद आहे कंभोज महाजनपद या महाजनपदाचा आपण आढावा घेतोही बघा या महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्या साहित्यात गंधारच्या जोडीने येतो राजपूर राजौरी ही त्याची राजधानी होती म्हणजे कंबोज महाजनपदाची राजधानी कुठली होती राजपूर किंवा राजौरी ही त्याची राजधानी होती उत्तम घोडे आणि घोडे घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचं कौशल्य यांच्याकडे होतं कंबोज महाजनपदामध्ये असणारे जी व्यक्ती लोक आहे त्यांच्याकडे काय होतं तर उत्तम घोडे घोडेस्वार अस घोडेस्वार त्याचबरोबर घोड्यावर स्वार होऊन युद्धाचे जे कौशल्य यांच्याकडे होतं कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंभोजच्या लोकाने त्याचा प्रतिकार केला होता सिकंदरने ज्यावेळेस भारतावर स्वारी केली त्यावेळेस त्या ते प्रामुख्याने कंबोज महाजनपदातील योद्धेने प्रामुख्याने त्या सिकंदरचा काय केला प्रतिकार केला ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेला ॲस्पॉसिओ म्हणजे अश्वयान हे कंबोज महाजनपदाचा भाग होता सम्राट अशोकाच्या लेखामध्ये त्यांचा उल्लेख राज म्हणजेच राजा नसलेला म्हणजेच गणराज्य पद्धत असलेला असा केलेला आहे प्रामुख्याने महाजनपदाचा जो बघायला गेलं सम्राट अशोकाचे जे लेख आहेत त्या लेखामध्ये या कंभोज प्रामुख्याने महाजनपदाचा उल्लेख अराज म्हणजेच राजा नसलेला आणि म्हणजेच काय तर गणराज्य पद्धतीचा असलेला असा केलेला आपल्याला बघायला मिळतो आजच्या तासाला पण उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली अफगाणिस्तानपासून ते प्रामुख्याने गंग हे आर इकडल्या बांगलादेशपर्यंत आणि दक्षिणपथावर असणारे जे गोदावरी नदीच्या काटापासून ते काश्मीरपर्यंत या भूप्रदेशामध्ये उदयाला आलेली जी सोळा महाजनपदे आहेत त्या सोळा महाजनपदांचा आढावा आपण आजच्या तासाला घेतलेले आहे